नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा कोरोना आता कधी संपणार केव्हा नष्ट होणार या संदर्भात सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न होता परंतु मित्रांनो अखेर मिळालं यश एक रुपयामध्ये कोरोना बरा होणार सर्वात महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आहे नाहीतर पाच लाख रुपये बक्षीस देण्यात येईल असा दावा सुद्धा करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात मोठी अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे तर ज्या व्यक्तींना राष्ट्रपती पदकसुद्धा याबाबत मिळालेलं आहे अशा या महान व्यक्तींनी हा मोठा दावा केलेला आहे तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरच्या सबस्क्राईबवर क्लिक करून समोरील बेलवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर आणि दररोज बघायला मिळतील तर चला काय हे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी कोरोना संदर्भात आहे बघा कोरोना आता संपणार कोरोना नष्ट होणार फक्त एक रुपयामध्ये हा कोरोना बरा होणार आहे आणि या संदर्भात अधिकृत मोठी घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे तर या अधिकृत बातमीविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर बघा महत्वाची बातमी अवघ्या एक रुपयात कोरोना होणार अखेर मिळाला यश केली अधिकृत आणि मोठी घोषणा बघा तब्बल पाच महिन्यापासून देशभरात घातलेल्या कोरोना विषाणूवर फक्त एक रुपयात घरगुती पद्धतीने रामबाण उपाय असल्याचं धक्कादायक वक्तव्य आंध्र प्रदेशचे रंगा व्यंकटराव यांनी केलं आहे तसेच हा दावा खोटा ठरल्यास पाच लाख रुपये बक्षीस देण्यात येईल असंही ते म्हणाले आहे रंगा व्यंकटराव यांना यापूर्वी त्यांनी दिलेल्या निस्वार्थी सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक देखील मिळालं आहे बघा रंगा व्यंकटराव म्हणाले की आपण आपल्या दोन्ही नागपुड्यामध्ये लिंबाचा रस ठेवल्यास नाक घसा आणि फुफसामध्ये पडलेला विषाणू कप स्वरूपामध्ये तोंडातून बाहेर येतो नंतर आपल्याला ते थुंकावे लागते त्यानंतर कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मीठ घालून गोळण्या कराव्या मग आराम मिळेल त्यानंतर नागपुडीमध्ये बोटांनी खोबरेल तेल लावावे तर अशा पद्धतीने घरगुती उपायानंतर हे सिद्ध झाले आहे की जर कोणाला आराम भेटला नाही तर त्याला पाच लाख रुपये बक्षीस देण्यात येईल असं सुद्धा त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे